नरभक्षक वाघिणीच्या दहशतीखाली असलेल्या पांढरकोडा व राळेगाव तालुक्यातील गावांमध्ये आता दिवसाची भारनियमन बंद होणार आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज देण्यात येणार असून आता रात्री बेरात्री शेतकऱ्यांना ओलीस करण्यासाठी शेतात जाण्याची गरज नाही अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री मदन येरावार यांनी दिली. वाघग्रस्त परिसरात शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज पुरवठा करण्याच्या निर्णयाने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याकरिता 16 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री मदन येरावार यांनी दिली. दिवसाच्या भारनियमनामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेतीचे ओलीत करण्यासाठी रात्री बेरात्री शेतात जावे लागत होते. शेतात काम करताना शेतकऱ्यांच्या मनात नरभक्षक वाघिणीची भीती राहत होती. ही भीती दूर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री मदन येरावार आणि किशोर तिवारी यांनी या परिसरात दिवसाचे भारनियमन बंद करण्यासाठी पावले उचलली. याबाबत मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून 16 कोटी रुपये मंजूर करून घेतले. आता या परिसरात ओलीत करण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज देण्यात येणार आहे. गोष्ट खरी आहे की मागच्या 2-2.5 महिन्यापासून T1 वाघिणीबद्दल आम्ही स्वतः हायकोर्टात जाऊन परमिशन आणली पण ट्रँक्युलाइज करून मारण्याची परमिशन सरकारने दिली. पूर्ण मोहीम वन विभाग सर्वांच्या सहकार्याने व्यवस्थित राबवत आहे आणि हे होत असताना लोकांमध्ये 6-7 इन्सिडंट झाल्यामुळे अत्यंत भयभीत वातावरण आहे. त्या अनुषंगाने मी माननीय अर्थमंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. अनेकांनी मागणी केली, माझ्याजवळ अनेक लोक भेटले. शेवटी पांडवकडा राळेगाव या दोन्ही तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रात्री त्यांना शेतात जावं लागू नये, खरीप आणि रब्बीच्याही हंगामामध्ये त्यांना पीक घेता यावं या दृष्टीने सरकारने स्वतः 16 करोड रुपये देण्याचं मान्य केलं आणि आम्ही आजच तो निर्णय झाला आणि उद्यापासून दिवसा सलग 10 तास वीज त्या शेतकऱ्यांना देण्यात येईल. आपल्या माध्यमातून हा निरोप हा शेतकऱ्यांपर्यंतही आपण पोहोचवा ही माझी विनंती.